नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या हेलटाईम या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर अरुंधती संतोष हराळकर आपले स्वागत करते. हेलटाईम मध्ये आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी आरोग्य म्हणजे काय? तर आरोग्य म्हणजे रोगाचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. आपल्या शरीरात लिव्हर म्हणजेच यकृत हा एक सर्वात मोठा पण महत्वपूर्ण असा अवयव आहे. आपल्या शरीररूपी गाडीचे ते इंजिन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यकृत हा अवयव, याची कार्यपद्धती, रचना याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कोणकोणत्या आजाराने किंवा कोणकोणत्या कारणाने हा अवयव खराब होऊ शकतो, लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे यकृत प्रत्यारोपण, अशा अनेक प्रश्नांची आज आपण उकल या भागामध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडे पुण्यावरून खास तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत. डॉक्टर बिपिन विभूते, ते कन्सल्टंट लिव्हर व हिपॅटोपॅनक्रिएटिक बिलरी सर्जन म्हणून असून सह्याद्री सेंटर फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांट, सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे कार्यरत आहेत. त्यांचे MBBS हे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून झालेले आहे. त्यांनी जनरल सर्जरी PIMS केरला येथून केलेली आहे. फेलोशिप इन लिव्हर ट्रान्सप्लांट अँड हिपॅटोपॅनक्रिएटिक बिलरी सर्जरी अपोलो हॉस्पिटल चेन्नई येथून केलेली आहे. तसेच हॉस्पिटल अँड ह्युमन रिसोर्सेस मध्ये त्यांनी MBA केलेले आहे. त्यांच्या ट्रेनिंग आणि फेलोशिप या दरम्यान त्यांनी अनेक अवयवांचे म्हणजेच यकृत, किडनी, आतडे अशा अनेक अवयवांचे प्रत्यारोपण केलेले आहे. अपोलो हॉस्पिटल चेन्नईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ट्रान्सप्लांट फेलोशिप कार्यक्रमात विविध देशांमध्ये सहभाग नोंदवला आहे. कटिंग एज टेक्नॉलॉजी या माध्यमातून पण पेशंटला परवडणाऱ्या पण कुठेही गुणवत्तेमध्ये तडजोड न करता एंड स्टेज लिव्हर डिसीजच्या पेशंटना सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे त्यांनी आजपर्यंत 100 पेक्षा जास्त लिव्हर ट्रान्सप्लांट केलेले आहेत व 5 किडनी व पॅनक्रिएटिक ट्रान्सप्लांट त्यांनी केलेले आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. हेलटाईम या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे लिव्हर ट्रान्सप्लांट, आधुनिक काळातील आविष्कार. आणि आजच्या आपल्या विषयाशी निगडीत मग पहिला प्रश्न असा येतो की यकृत, लिव्हर, तर या यकृताची कार्यपद्धती कशी आहे, याची रचना कशी आहे, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. यकृत हा आपल्या शरीरातला सगळ्यात इम्पॉर्टंट असा अवयव आहे आणि खूप दुर्लक्षित आहे. कारण लिव्हरचा जर अर्धा जर पार्ट आपण कट केला तर तो परत वाढतो, म्हणजे की त्याची एक जर पेशी मरण पावली तर ती पेशी परत जिवंत होते, पुनर्निर्मिती होते. सर, लिव्हर असा शरीरातला एकमेव अवयव आहे की त्याची पुनर्निर्मिती होते. असा शरीरातलं आपलं बोट कापलं किंवा कुठलाही अवयव कट केला तर तो परत कधीच वाढत नाही. तर हा जवळपास आपल्या पोटाच्या उजव्या बाजूला असतो. जवळपास 2% व आपल्या वजनाच्या 2% एवढं त्याचं वजन असतं आणि त्यालाच आपण काळीजी म्हणतो, कधी कधी यकृती म्हणतो. आणि याचं सर्वात महत्वाचं कार्य सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्टीला जी शक्ती लागते, की जसं आपल्या गाडीला पेट्रोल किंवा डिझेलची गरज असते, त्या पद्धतीनं प्रत्येक हालचालीसाठी, प्रत्येक कार्यासाठी जे इंधन किंवा एनर्जी लागतं ते लिव्हर देण्याचं काम करतं. आणि ते कुठलाही मेंदू, किडनी, हार्ट या लिव्हरच्या लिव्हर शिवाय कार्य करू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं कार्य हे लिव्हरचं आहे. त्याच्याबरोबरच शरीरातलं शुगरचं प्रमाण, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, तसंच डायजेशन, या चयापचय आपण म्हणतो, त्याचप्रमाणे ज्या शरीरामध्ये आपण कुठल्याही आजारासाठी कुठले औषध घेतो किंवा गोळ्या घेतो हे लिव्हर मधूनच जावं लागतं. आणि त्याचं जे मेटाबॉलिझम होतं प्रत्येक औषधाचं किंवा जे आपण खातो पितो त्याचं पूर्ण पचन हे लिव्हर मध्ये होतं. त्यामुळे लिव्हरचा आपल्या शरीरात खूप मोठा वाटा आहे. पण लिव्हर या किंवा यकृत याचं अवेअरनेस किंवा जनजागृती लोकांपर्यंत आतापर्यंत नाही झाली, कारण लिव्हर हा खूप क्षमा करणारा अवयव आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रोग्राम वारंवार झाले पाहिजे आणि लिव्हर बद्दल ही जनजागृती झाली पाहिजे असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे आपल्या शरीररूपी गाडीचे हे इंजिन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आणि तुम्ही म्हटलात की लिव्हर हा क्षमा करणारा ऑर्गन आहे, म्हणजे अवयव आहे. तर हा जरी क्षमा करणारा असला तरी काही आजारांमध्ये यकृत खराब होतं, तर त्याविषयी काय सांगाल?
आता कसं झालंय ना की एव्हरीबडी वॉन्ट टू बी पार्ट ऑफ हॅपनिंग वर्ल्ड. म्हणजे आजकाल लेट नाईट पार्टी चालणं, जंक फूड ज्याला आपण म्हणतो ते, त्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्याच्यामध्ये डिसॅच्युरेटेड फॅटी फूड्स आपण म्हणतो की जे वारंवार एकाच तेलामध्ये जर पदार्थ तळलेले खाल्ले तर ते फॅट हे आपल्या आतड्यामध्ये चिकटून राहते आणि त्याच्यामुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण हे वाढतं. सो पहिला आजार आपल्या सगळ्यांच्या समोर जो चॅलेंज आहे तो आहे फॅटी लिव्हर. आणि त्या ते जर फॅटी लिव्हर जर वेळेत कंट्रोलमध्ये नाही आणलं आपण तर त्याचं प्रमाण, त्याचं रूपांतर हे पुढच्या स्टेजमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये सिरोसिस, म्हणजे आपण पाहूच काही पुढच्या प्रश्नामध्ये, त्याचप्रमाणे नॅश, नॉन अल्कोहोलिक स्टिओहेपेटायटिस. जर ते फॅटी लिव्हर जर कंट्रोल नाही केलं तर त्याचा नॅश मध्ये होतं आणि नॅश कंट्रोल मध्ये सिरोसिस होतं आणि त्याची ट्रीटमेंट नंतर मेडिकली करणं अवघड झालं. दुसरी गोष्ट की अल्कोहोलमुळं होतं, मद्यपान जास्त प्रमाणात केल्यामुळं होतं. दुसरी गोष्ट हिपॅटायटिस बी सी आणि असे काही प्रकारचे जे ड्रग्स आहेत त्याच्यामुळेही लिव्हर खराब होतं, ज्याला आपण पिवळी कावीळ आणि पांढरी कावीळ आणि त्याची ट्रीटमेंट कुठल्या प्रकारची कावीळ आहे त्याच्यानुसार आपण ठरवतो. म्हणजे आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या लिव्हरवरती लोड येऊ शकतो आणि चरबीचं प्रमाण जर वाढलं तर यकृत हे आजारी पडू शकतं आणि मग आपल्याला औषध गोळ्यांनी ट्रीटमेंट करता येते पण बऱ्याच वेळेला त्याच्या पुढेही जाऊन काही सर्जरीची गरज पडते. मग ह्या बदललेल्या जीवनशैलीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आणि काळानुसार आपणही आता बदललं पाहिजे. आत्ताच डॉक्टर आपण म्हटलं की लिव्हर सिरोसिस हा आजार, लिव्हर म्हटलं की लवकर लक्षात येतो किंवा समोर येतो, तर या लिव्हर सिरोसिस बद्दल आम्हाला सांगा. जसं मी अगोदर सांगितलं की लिव्हर जर आपण अर्ध कट केलं तर ते लिव्हर परत वाढतं, म्हणजे की त्याची एक जर पेशी मरण पावली तर ती पेशी परत जिवंत होते. तर असा जर त्या पेशीवर वारंवार जर आघात झाला तर ती पेशी एक वेळ अशी येते की ती कायमची मरण पावते आणि त्या मरण पावलेल्या पेशींचा गुच्छा म्हणजेच लिव्हर मध्ये झालेल्या गाठी असतात आणि लिव्हर मध्ये जर गाठी हे प्रमाणापेक्षा जास्त झाल्या की त्याला आपण लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर हे खराब झालं किंवा लिव्हरला सूज आली असं म्हणतो. तर लिव्हर सिरोसिसचे वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळ्या त्याच्या स्टेजेस असतात आणि त्यानुसार आपण कुठली ट्रीटमेंट द्यायची ते त्या स्टेजनुसार आपण ठरवतो. अच्छा, मग सुरुवातीच्या स्टेजला औषधांनी होतं की याला सर्जरी हाच उपाय आहे? याच्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक, एकदा सिरोसिस झाला की तो इरिव्हर्सिबल असतो. कारण का? कारण त्या ज्या गाठी असतात त्या मेलेल्या पेशींचा गुच्छ असतो, त्या परत जिवंत नाहीत होत कारण त्यांची सहनशीलता संपलेली असते. त्याच्यावरती कुठल्याही मेडिसिननं त्या विरघळू नाही शकत. फक्त त्याची जे आपण लक्षणं होतात सिरोसिसमुळे ती लक्षणं आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो गोळ्या औषधं देऊन. आणि ते काही प्रमाणातच आपण गोळ्या औषधं देऊ शकतो कारण त्या गोळ्या औषधांचाही साईड इफेक्ट बऱ्यापैकी असतात. त्यामुळे सिरोसिस आणि त्याच्यामुळे जर लक्षणं अतिप्रमाणात वाढली तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटची गरज भासू शकते. म्हणजे म्हणतात ना की कुठलीही गोष्ट जास्त ताणू नये, ती ताणली की तुटते आणि जरी लिव्हर हा क्षमाशील ऑर्गन असला तरी सुद्धा एका लिमिट नंतर तोही आजारी पडतो आणि सिरोसिस सारखा आजार जडतो जिथे औषधाला पण दाद मिळत नाही. मग अशा वेळेला आपल्याला काही ट्रान्सप्लांट वगैरे करावं लागतं का? मग पेशंटचं पहिले निदान करण्याचा प्रयत्न करतो की लिव्हर सिरोसिस कशामुळे झालं. जर लिव्हर सिरोसिसचा आपल्याला जर कॉज किंवा त्याचा निदान जर झालं की या गोष्टीमुळे लिव्हर सिरोसिस झालं तर त्याच्या प्रमाण आपल्याला ट्रीटमेंटमध्ये बदलाव करावा लागतो. जर तो जर कुठल्या व्हायरसेस आणि खूप अर्ली स्टेजमध्ये असेल तर आपण त्यांना गोळ्या औषध देऊन फॉलोअपमध्ये ठेवतो. पण एकदा का लिव्हर सिरोसिस मुळे त्यांना जर लक्षणं जसे पोटात पाणी होणे, कावीळ होणे, पायावर सूज येणे, मसल मास जे आपण मास म्हणतो अंगात अंगापिंडांचा तो खूप कमी होतं, म्हणजे थोडक्यात हातपाय काढी आणि पोट नरसोबाची वाढी त्या प्रकारचं जर शरीर झालं तर अशा पेशंटला गोळ्या औषधाने जास्त फरक पडत नाही आणि त्यांना आपण डिकॉम्पेन्सेटेड क्रोनिक लिव्हर डिसीज असं म्हणतो की ते आता गोळ्या औषधात रिस्पॉन्ड नाही करणार. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला लिव्हर चेंज करणं हा एकच, म्हणजे की लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा एकृत प्रत्यारोपण हा त्यातला एकमेव उपाय राहतो. आणि
काही पेशंट मध्ये आपण मेडिकल ट्रीटमेंट ही सजेस्ट करतो, जसं मी अगोदर सांगितलं की जे अर्ली स्टेज मध्ये, पण तो रिव्हर्स जो लिव्हर जसं नॉर्मल होतं तसं ते लिव्हर नॉर्मल कधीच त्या स्टेजला होत नाही. अच्छा, म्हणजे ज्या मृत झालेल्या पेशी त्या तर त्या खराबच असणार, पण जो काही राहिलेला भाग आहे आपण त्याच्यावरती काम करू शकतो. मग हे जे लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, हे लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय करतात? आता लिव्हर ट्रान्सप्लांट हा लिव्हर सिरोसिसचा एकमेव ट्रीटमेंट आहे, क्युरेटिव्ह ट्रीटमेंट. जसं आपण तापाला क्रोसिन देतो किंवा पॅरासिटेमॉल देतो की ताप फक्त कमी येतो, तसं लक्षणं कंट्रोल करण्यासाठी फक्त आपण गोळ्या औषधं देतो, पण किंवा इन्सुलिन दिल्यामुळे फक्त त्याचे नंबर्स कंट्रोलमध्ये येतात, डायबिटीस कधीच जात नाही आणि आपलं शरीर आतून ते शुगरमुळे प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम होत जातो. त्याप्रमाणे लिव्हर सिरोसिस हा ट्रान्सप्लांट केल्याशिवाय हा पूर्ण बरा होत नाही. एखाद्या पेशंटला जर लिव्हर सिरोसिस झाला तर त्याचं आणि त्याला जर त्याच्यामुळे लक्षणं उद्भवली की जे कंट्रोलमध्ये नाही आहेत, त्या लक्षणांना लिव्हर ट्रान्सप्लांट हा एक ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये आपण जे सिरोटिक लिव्हर आहे ते पूर्ण बाहेर काढतो आणि त्या ठिकाणी नवीन लिव्हर, जर जिवंत माणसाकडून आपण जर अर्ध लिव्हर घेतलं तर ते अर्ध लिव्हर आपण देतो आणि मृत किंवा ब्रेनडेड ज्याला आपण म्हणतो किंवा मेंदू मृत म्हणतो त्यांच्याकडून जर लिव्हर घेतलं तर ते आपण पूर्ण लिव्हर त्यांना देतो. अच्छा, एकृत प्रत्यारोपण म्हणतात. ओके, म्हणजे हे एकृत प्रत्यारोपणाचे दोन प्रकार आहेत तर, जिवंत व्यक्ती आणि ब्रेनडेड व्यक्ती. तर हे जिवंत व्यक्ती आणि ब्रेनडेड जे आहे यातलं ब्रेनडेड म्हणजे काय मग? बरोबर. तर बऱ्याच लोकांना आणि आमच्याकडे बरेचसे असे प्रश्न येतात की आमचा पेशंट कोमामध्ये आहे, आमचा पेशंट आत्ताच अर्धा तास झालं शरीर थंड होऊन, तर त्यांचं तुम्ही घेऊ शकता का? तर असे बरेचसे आपल्याकडे प्रश्न असतात. तर मेंदू मृत याचा अर्थ असा आहे की त्याचा मेंदू हा आता काम करत नाही किंवा त्या मेंदू त्याचा जो नियंत्रण आहे आपल्या शरीरावरचा तो करत नाही आणि त्याच्यातून तो पूर्वस्थितीमध्ये किंवा नॉर्मल मेंदू होण्याचं प्रमाण हे 0% आहे. फक्त त्याचं शरीरातून ब्लड हे हार्ट चालू असतं, किडनी, लिव्हर, बाकी सगळे अवयव त्याचे फंक्शनिंग असतात, कार्यरत करत असतात, फक्त मेंदू कार्यरत नसतो आणि कुठल्याही ट्रीटमेंटमुळे तो मेंदू पूर्वस्थितीत येण्याची शक्यता ही 0% असते. अशा पेशंट आपण मेंदू मृत म्हणतो. त्याच्यामध्ये कोण ऍक्सिडेंट झालेले जे मेंदूला खूप मार लागतो ते पेशंट, किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असेल तर, किंवा मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन मेंदूचं कार्य थांबलं असेल तर, अशा लोकांचा समावेश होतो. आणि मेंदूवृत्त झाल्यानंतर डोनेशनसाठी कुठलं एज नसतं, कुठलंही छोट्या बाळापासून 100 वर्षाच्या मनुष्यापर्यंत कोणीही तो अवयव दान करू शकतात. आणि जी मेडिकल टीम असते ती ठरवते की कुठले ऑर्गन किंवा कुठले अवयव ते आपण यूज करू शकतो. अच्छा, म्हणजे जर ब्रेन डेथ झाली असेल तर तिथे जर आपण योग्य निर्णय घेतला तर अनेकांना जीवनदान मिळू शकतं. त्यामुळे ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी हा निर्णय घेणं खूप गरजेचं असतं. तात्काळ निर्णय घेतला खूप जीवांना यापासून नवीन आयुष्य मिळू शकतं. मग तुम्ही सांगितलं की जिवंत व्यक्ती पण यकृत दान करू शकते, पण आपलं लिव्हर हे एकच असतं, मग ही व्यक्ती लिव्हर दान यकृत दान करू शकते? बरोबर. सो जसं मी सांगितलं की ब्रेनडेड मध्ये आपण जवळपास 9 अवयव हे आपण डोनेट करू शकतो. त्याच्यामध्ये किडन्या 2 असतात, लिव्हर 1 असतं, हार्ट 2, फुफ्फुस असतात, स्किन असते, बोन असते, बरेचसे अवयव, 2 डोळे असतात, करू शकतो. पण जिवंत व्यक्तीकडून फक्त असे काहीच अवयव आहेत की ते आपण वापरू शकतो. ते कोणकोणते? ते लिव्हर आहे, किडनी आहे आणि काही प्रमाणात आपण इंटेस्टाईन किंवा आपण अदर, त्याचं ट्रान्सप्लांट हे लिव्हिंग डोनर कडून करतो. स्किन पण करू शकतो? स्किन पण करू शकतो. आणि लिव्हर जरी एक जरी असलं तरी जसं मी अगोदर सांगितलं की लिव्हर ह्या रिजनरेटिव्ह म्हणजे पुनर्निर्मिती करणारा अवयव आहे. त्याच्यामुळे जर अर्ध लिव्हर जर आपण कट करून ते जर आपल्या ज्याला गरज आहे त्याला दिलं तर ते लिव्हर पूर्वस्थितीत 6 ते 8 आठवड्यामध्ये ते पूर्ण वाढत, जसं आपण दीड ते दोन महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये ते पूर्ण पूर्वस्थितीत जात, म्हणजे 80 ते 85 60 6 ते 8 आठवड्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये आणि 3 महिन्यामध्ये ते पूर्वस्थितीत जात. आणि दिल्यामुळे एखाद्या दात्याला कुठलाही, समजा एक किडनी आपण दिली तर एकाच किडनीवरती आयुष्य काढावं लागतं, किंवा अर्ध आतडं दिलं तर त्या बाकीच्या आतड्यावरच आपल्याला पुढचं आयुष्य काढावं लागतं.
तसं लिव्हरच्या बाबतीत मध्ये नाही, लिव्हर पूर्ण स्थितीत वाढल्यामुळे तो कधी अपंग किंवा अवयव नसलेला असा कधी राहत नाही, तो कम्प्लिटली नॉर्मल माणसासारखा आयुष्य जगतो. जिवंत दात्याकडून आपण यकृत प्रत्यारोपण करतो, त्याचे फायदे कोणते किंवा तो नात्यातलाच असावा लागतो का? बरोबर. तर जिवंत दात्याकडून जर आज जर आपण ट्रान्सप्लांटची वेटिंग लिस्ट जे ब्रेंडेड किंवा कॅडावरिक लिव्हर साठी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये जवळपास 50% लोक हे अवयव नसल्यामुळं किंवा वेळेत न मिळाल्यामुळं ते दगावतात आणि ती संख्या खूप मोठी आहे. 50% संख्या खूप मोठी आहे. तर या लोकांना जर आपण वाचवायचं असेल आणि त्यांना जर पूर्वस्थितीत जर नवीन पुनर्जन्म द्यायचा असेल तर लिव्हिंग डोनर हा एकमेव ऑप्शन आपल्याकडे राहतो. आणि त्याच्यामध्ये 18 ते 55 वयोगटातला सेम ब्लड ग्रुप किंवा ओ ब्लड ग्रुप निरोगी निर्व्यसनी अशा लोकांचा समावेश होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही काही टेस्ट करून पाहतो की त्यांचं जो लिव्हर देणार आहे तो जो लिव्हर देतो त्या तो पार्ट त्या रिसिपियंटला म्हणजे जो घेणार आहे त्याला पुरेसा आहे की नाही आणि जो पार्ट राहणार आहे पाठीमागे तो दाता किंवा जो डोनर आहे त्याला पुरेसा आहे की नाही याची आपण तपासण्या करतो आणि तपासल्यानंतर तो डोनर फिट आहे की नाही आपण ठरवतो. मॅचिंग व्यवस्थित मॅचिंग करायला पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की ते आपण वेळेत करू शकतो, त्याला वेटिंग लिस्ट नाही. म्हणजे एकदा जर डोनर ठरला तर आपण एका आठवड्यामध्ये किंवा 1-10 दिवसामध्ये ट्रान्सप्लांट करतो आणि त्यावेळेस ट्रान्सप्लांटच्या वेळेची कंडिशन आपल्या रिसिपियंटची कशी आहे डोनरची कशी आहे त्याच्यानुसार आपण टायमिंग नुसार ते केल्यामुळे त्याचं अनेक फायदे होऊ शकतात आणि नक्कीच त्याच्यामुळे जीव वाचू शकतो. मग तो नातलगच असावा. गव्हर्नमेंटनी काही 1994 ट्रान्सप्लांट ऍक्ट नुसार काही रूल्स अँड रेग्युलेशन बनवून दिलेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री रिलेटिव किंवा नातलगच असलेला असावा लागतो. अच्छा. काही ज्याला ज्याच्याकडे डोनरच नाही त्याच्यामध्ये काही अनरिलेटेड डोनर्स आपण ऍक्सेप्ट करतो पण त्याला रूल खूप स्ट्रिंजंट आहेत आणि बरेच इन्स्टिट्यूट ते ऍक्सेप्ट करत नाही कारण याला मॉनिटरी किंवा पैसे देण्याचा हेतू असू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या खूप कमिटी समोर जाऊन ते परमिशन वगैरे घ्यावी लागते पण शक्य आहे. म्हणजे व्यावसायिक हेतू तर नाही ना, हेच आज पडलं जातं. सिद्ध करावं लागतं, नेहमी सिद्ध करावं लागतं. ओके. म्हणजे लिव्हिंग डोनर जर असेल तर तो 18 ते 55 वयोगटातला असावा, तो निरोगी आणि निर्व्यसनी असणं गरजेचं आहे आणि तो फर्स्ट किंवा सेकंड डिग्री म्हणजे रिलेटिव्ह नातलगांमध्ये असेल तर तो चालून जाऊ शकतो. पण ह्या लिव्हिंग डोनरमध्ये कोणकोणत्या बाबी असाव्या लागतात? लिव्हिंग डोनर मध्ये तो जास्त फॅटी नसावा आणि जसं मी सांगितलं की त्याची जी तो निरोगी असावा म्हणजे त्याला कुठला शुगर बीपी कुठला बाकी मेजर पोटाच्या ऑपरेशन्स वगैरे असं कुठला नसायला पाहिजे. तर असा डोनर जर असेल तर आपण तो निवडतो आणि त्याच्या चाचण्यानंतरच मग आपण ठरवतो की हा डोनर आपण तो देऊ शकतो की नाही. पण याच्यामध्ये बऱ्याचशा तपासण्या होतात आणि कुठेही तपासण्यामध्ये असं आढळून आलं की त्या दात्याला किंवा डोनरला एक किंचित किंवा 0.1% पण जर रिस्क असेल तर आपण तो दाता किंवा डोनर ऍक्सेप्ट करत नाही कारण डोनरला कुठली इजा होता कामा नये. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की कुठली गोष्ट द्यायची म्हटली की प्रश्न खूप येतात. मग जेव्हा लिव्हिंग डोनर किंवा दाता असतो तर हे दान केल्यानंतर यकृत दान केल्यानंतर त्याच्या जीवाला काही धोका होतो का किंवा तो त्यानंतर काही त्याचं रुटीन व्यवस्थित करू शकतो का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा कारण सगळ्यांना माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण एक हेल्दी डोनर असतो तो आणि तो त्याचा एक शरीराचा पार्ट देत असतो तर त्याच्या जीवाला काही धोका न होणे ही आमची जबाबदारी असते. कॉन्शियसली आम्ही सगळं त्याची तपासण्या करतो आणि तपासल्यानंतर आपण ठरवतो की तो दाता देऊ शकतो की नाही. तर दिल्यानंतर जवळपास तो दाता 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये असतो. आपण 10 दिवस त्यांना रेस्ट बेड रेस्ट नाही 10 दिवस आपण रेस्ट सांगतो आणि रेस्ट नंतर 3 आठवड्यामध्ये त्याचे टाके सगळे निघतात. सो युजली 1 महिना हे आपण रेस्टिंग पिरियड असतो. 1 महिन्यानंतर जसा तो पूर्वी जर जॉब वगैरे करत असेल ट्रॅव्हल करत असेल तर आपण सगळी परमिशन देतो. 3 महिन्यापर्यंत जसं प्रत्येक पोटाच्या ऑपरेशन नंतर जे आपण त्यांना रेस्ट किंवा वजन न उचलणे त्यांना ऍडवाइस देतो. अदरवाईज 2 आठवड्यापर्यंत सर्जरीच्या 2 आठवड्यापर्यंत आपण त्यांना काही कॅल्शियम किंवा व्हिटॅमिनच्या गोळ्या देतो आणि त्याच्यानंतर कुठलंही औषध गोळ्या वगैरे आपण देत नाही.
सहा महिन्यानंतर आपण त्यांची फक्त सिंपलचा टेस्ट करतो, सोनोग्राफी आणि काही ब्लड टेस्ट, त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की लिव्हर किती वाढलंय आणि सगळं नॉर्मल आहे की नाही, आणि त्याच्यानंतर कुठलाही फॉलोअप वगैरे काही नसतो. सो तो कम्प्लिटली नॉर्मल, जसं ऑपरेशनच्या अगोदर जीवन होतं तसं नक्कीच ते नॉर्मल जीवन जगू शकतात. जर एखादी स्त्री किंवा फिमेल असेल आणि जी डोनेट करत असेल, तर ती पूर्वी बाकीच्या स्त्रियांसारखं किंवा मुलींसारखं तिचं लग्न होऊ शकतं, तिला मुलं बाळ नॉर्मली होऊ शकतात, पण ऑपरेशनमुळं तिच्या कुठल्याही जीवनामध्ये बदलाव येणार नाही. आता तिथे डॉक्टरांनी खूप महत्वपूर्ण गोष्ट अशी सांगितली की लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर जो दाता असतो त्याचं पूर्ववत आयुष्य एक महिन्यानंतर होतं, आणि इथे घाबरण्यासारखं काही नाहीये, कारण यकृत हे परत पुनर्जीवित होतं आणि आपलं कार्य आपण करू शकतो. त्यामुळे आपण लिव्हर ट्रान्सप्लांट बद्दल जे काही आपल्या मनातली भीती आहे ती काढून टाकायला हरकत नाही. इथे आणखी एक प्रश्न उद्भवतो असा की तो दात्याला किती टक्के धोका वगैरे होऊ शकतो का, कारण एक सर्जरी म्हटलं की तो प्रकार आलाच, तर त्याबद्दल काय सांगाल? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक दात्याला हे जाणणं गरजेचं आहे की त्याच्या जीवाला या ऑपरेशनमुळे किती धोका होतो. जसं तुम्ही सांगितलं की सर्जरी म्हटलं की धोका आला, सर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण आज रस्त्यावरून चालतो त्यावेळेस आपल्याला 300 किंवा 400 लोकांमध्ये एकाचा छोटा मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो. ते खरचटल्यापासून कुठलीही हेड इंजुरी किंवा डोक्याला मार लागण्यापासून कोम्यात जाण्यापर्यंत कुठलीही स्टेज मध्ये असू शकतो. तर या ऑपरेशनमध्ये जवळपास 3000 किंवा 4000 मध्ये एक दात्याला कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते, आणि त्याच्यामध्ये ब्लीडिंग होऊ शकतं, पित्त होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं किंवा दुसऱ्या अवयवानं इन्फेक्शन होऊ शकतं. पण त्याचं प्रमाण हे आज आपण स्टुडिओत किंवा रस्त्यावरून चालणाऱ्या माणसापेक्षा 10 पटीने हे ऑपरेशन सुरक्षित आहे. त्याची आपण आम्ही पूर्ण त्याची जबाबदारी घेतो आणि प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळ्या पेशींनी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने, एकाच घरामध्ये जर एक कुटुंब असेल 5 माणसाचं, तर 5 माणसं दिसायला बॉडी हाईटनी सगळे वेगळे असतात, त्यामुळे त्याच्या प्रत्येकाची रचनाही वेगळी असते आणि त्यामुळे त्याच्या सर्जरीचे रिझल्ट ही त्याप्रमाणे थोडे पुढे मागे होऊ शकतात. पण हे कम्प्लिटली सुरक्षित ऑपरेशन आहे आणि याच्यामध्ये काही भीती बाळगण्यासारखं काही नाहीये. अच्छा, म्हणजे आजकालच्या ह्या 21व्या शतकात आधुनिक युगामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये खूपच प्रगती झालेली आहे आणि यापासून जो धोका होतोय म्हणजे सर्जरी नंतरचा धोका, जे लाईव्ह डोनर आहे त्याला हा धोका खूपच अत्यल्प आहे म्हटलं तर काहीच हरकत नाहीये. मग हे जे लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, यकृत प्रत्यारोपण, हे कोणकोणत्या प्रकारच्या पेशंटला याचा फायदा होऊ शकतो? एक तर लिव्हर सिरोसिस आपण बघितलं, आणखी कुठल्या याच्यामध्ये फायदा होऊ शकतो? तर एंड स्टेज लिव्हर डिसीज ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याच्यामध्ये सिरोसिस येऊ शकतं आणि त्याच्याबरोबर झालेले डिकॉम्पेन्सेशन म्हणजे जे लक्षणं जे आपण म्हणतो की पोटामध्ये पाणी होणे, काविळ होणे, पायावर सूज येणे, किडनीवरती सूज, फुफ्सामध्ये पाणी, आपल्या मेंदूला सूज येणे, आणि त्याचप्रमाणे रक्त पातळ होणे म्हणजे रक्ताची उलटी होणे किंवा रक्ताचे जुलाब होणे, तर त्याच्यामध्ये प्लेटलेटच्या पेशी कमी होतात, पांढऱ्या पेशी कमी होतात, रक्त पातळ होतं म्हणजे INR त्यांचा वाढतो, अल्ब्युमिन शरीरातलं कमी होतं. तर असे जे पेशंट आहेत की जे मेडिकल ट्रीटमेंटनी त्यांच्यावरती ते काबूमध्ये येत नाहीत हे लक्षणं, या पेशंटना लिव्हर ट्रान्सप्लांट याचा नक्कीच फायदा होतो. आणि ट्रान्सप्लांट नंतर ते जसं आजारी होण्याच्या अगोदरचं जसं आयुष्य होतं तसं ते कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगू शकतं. अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या लिव्हरच्या आजारांवरती पण यकृत प्रत्यारोपण हा एक मोठा फायदा आहे आणि आपण ते यशस्वीरित्या आजकाल करत आहोत. पण कुठलीही शस्त्रक्रिया म्हटलं की मगाशी म्हटल्याप्रमाणे एक भीती तर असतेच, पण त्याच्यासोबत आणखी 2-3 प्रश्न पुढे येतात. तो म्हणजे पहिला खर्च आणि त्याचा सक्सेस रेट की किती आहे, कारण ज्याचं हे लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे त्याच्या नातेवाईक म्हणा किंवा घरच्या लोकांपुढे हा प्रश्न येतो, तर त्याविषयी काय सांगाल? जर मला ट्रान्सप्लांट करायची गरज आली तर मला 3 प्रश्न माझ्या मनामध्ये उद्भवतील. एक, त्याचे रिझल्ट कसे आहे, दुसरे त्याला लागणारा पैसा किती आहे, आणि या प्रत्यारोपणानंतर मला किती आयुष्य मिळू शकतो, तर याच्यावरती डिसिजन राहतो. तर ज्या वेळेस आता लिव्हर ट्रान्सप्लांट इंडियामध्ये ज्या वेळेस चालू झालं आणि आत्ताचा जो काळ आहे त्याच्यामध्ये जो सक्सेस रेट आहे तो खूप वेगळा आहे. तर ज्यावेळेस आपण असे 100 पेशंट ज्यावेळेस ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेस त्यातले 90 पेशंट हे कम्प्लिटली नॉर्मल आणि सक्सेस होतात,
आणि कंप्लीटली नॉर्मल आयुष्य ते जगतात. याच्यामध्ये 10% हा एक वेळची रिस्क असते. एक वेळची 10% रिस्क ऑपरेशनच्या वेळची. आपण सतत दात काढायला गेलो किंवा हर्नी अपेंडिक्सला तरी गेलो तरी आपल्याला 5% रिस्क आपण लिहून देतो. आणि ऑपरेशन मोठं आहे, प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते, त्यामुळे आपण 5% एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड करतो. आपण ज्या ओव्हरऑल हा 90% याच्यातून सक्सेस असतो. आणि जर ट्रान्सप्लांट नाही केलं तर काय होईल हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण हा 10% धोका केलं तर आहे, नाही केलं तर किती धोका आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये ज्या आपल्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात लिव्हर सिरॉसिसच्या, त्याप्रमाणे काही स्कोर्स असतात, जसे मेल स्कोर असतो किंवा सीटीपी स्कोर असतो, तो आम्ही कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्यानुसार रिस्क असेसमेंट करतो. पण एखादा पेशंट जर ट्रान्सप्लांटसाठी क्वालिफाय होत असेल तर त्याची रिस्क ही 30-40% 3 महिन्याच्या कालावधीसाठी असते. आणि ती 30-40% रिस्क ही प्रत्येक 3 महिन्याला वाढत जाते. सर्वसाधारणपणे आमच्या अनुभवानुसार अशा पेशंटला वर्षातून 2-3 ऍडमिशन्स लागतात. आणि त्याच्यामध्ये नाही म्हटलं तर कमीत कमी ते 2-3 लाख वर्षाला फक्त हॉस्पिटलायझेशन कमीत कमी 2-3 लाख घालतात. आणि जर हे 2-3 वर्ष असं चाललं तर जेवढे ट्रान्सप्लांटला खर्च येणार आहे तो या मेडिकल ट्रीटमेंटमध्येच त्यांचा खर्च होतो. आणि सरते शेवटी पेशंट ही ची कंडिशन खराबच होत जाते आणि शेवटी ट्रान्सप्लांट हाच पर्याय उरतो. त्यामुळे हा जर निर्णय अगोदर घेतला तर पैशाची बचत होते. आपला पेशंट ज्यावेळेस चांगला असतो त्यावेळेस त्याचं ट्रान्सप्लांट ही ट्रान्सप्लांट झालं तर त्याचे जे परिणाम किंवा जे रिझल्ट असतात तेही चांगले असतात. आणि पेशंट कॉम्प्लिकेशन मधून पर्यंत पोहोचत नाही आणि जो फॅमिलीला जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस ही याच्यामुळे कमी होतो. त्यामुळे लवकर डिसिजन घेणं हा त्यातला एकमेव चांगला पर्याय आहे, की त्याच्यामुळे फायनान्शियली एज वेल एज फॅमिलीचा जो मेंटल स्ट्रेस आहे तो पूर्णपणे कमी होतो याच्यामध्ये. अच्छा, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट केलं तर 10% रिस्क आहे आणि जर नाही केलं तर तुमच्या जीवाला 30-40% ही रिस्क ही प्रत्येक 3 महिन्याला किंवा प्रत्येक दिवशी म्हटला तर मला काहीच याच्यामध्ये वावगं वाटणार नाही. आणि सरते शेवटी पेशंट ही हाती लागत नाही. अच्छा, एंड स्टेज लिव्हर म्हणजे जेव्हा लिव्हर पूर्णपणे खराब होण्याच्या मार्गावर आलेलं असतं त्यावेळेला रिस्क आहे म्हणून जर आपण लिव्हर ट्रान्सप्लांटचा निर्णय बाजूला ठेवला तर ती रिस्क दिवसेंदिवस वाढत जाते. त्यापेक्षा जर लवकरच आपण लिव्हर ट्रान्सप्लांटचा डिसिजन घेतला तर त्या व्यक्तीला त्या पेशंटला चांगलं आयुष्य पुढे मिळू शकतं. आणि इथे लिव्हर डोनर जो आहे त्याचा धोका तर खूप अत्यल्प आहे जे आत्ताच आपण सांगितलं, पण ज्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं आहे, यकृत प्रत्यारोपण झालेलं आहे, अशा पेशंटचं जीवन पुढे कसं असतं? बरोबर सर. सर्वसाधारणपणे आपण आता पुण्यामध्ये ट्रान्सप्लांट करतो किंवा जे भारतामध्ये ट्रान्सप्लांट होता, सर सर्वसाधारणपणे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तो रिसिपियंट 6-7 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो. जो पहिले 3 आठवडे किंवा 20-15 दिवस हॉस्पिटलमध्ये आपण ठेवायचो तो आता काही आधुनिक तंत्रज्ञानामुळे तो आता 4-5 दिवसामध्ये आपण डिस्चार्ज करतो. आपण सगळ्यात लवकर डिस्चार्ज केलेला 3रा दिवशी डिस्चार्ज केलाय आणि ते आपण जगामधलं पहिलं ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट आहे की जो 3रा दिवशी म्हणजे आज ट्रान्सप्लांट करून परवा दिवशी आपण डिस्चार्ज संध्याकाळी डिस्चार्ज करण्याचा पहिला आपण यशस्वी प्रयोग केला आहे. आणि अशा प्रकारे खर्च कमी होतो, पेशंटचे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात आणि त्या बरोबरच त्याचे अनेक फायदे असतात, की तो रिसिपियंट फॅमिली बरोबर राहतो, त्याचा मॉरल सपोर्ट वाढतो आणि एक ट्रान्सप्लांट नंतर घरी जाण्याचा आनंदमुळे जो मॉरल सपोर्ट मिळतो त्याच्यामुळे त्याची रिकव्हरी अजून चांगली असते. तर एकृत प्रत्यारोपण नंतर 6-7 दिवशी आपण घरी सोडल्यानंतर 1 महिना त्यांना आपण स्ट्रिक्ट रेस्ट सांगतो, बेड रेस्ट नाही. त्याला आपण रोज सकाळी 1 तास संध्याकाळी जे प्रदूषण जिथं नाही त्या एरियामध्ये आपण त्यांना वॉकिंग करायला सांगतो, काही व्यायाम दिलेले असतात ते व्यायाम करणं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना फूड रिस्ट्रिक्शन नाही, जे ट्रान्सप्लांटच्या अगोदर मीठ न खाणे, पाणी 1 लिटर पिणे, बाकी ज्यूस नाही पिणे, हे नाही पिणे, ते नाही, बरेचसे रिस्ट्रिक्शन असतात. ते पूर्ण आहाराची बंधनं पूर्ण आपण काढतो आणि त्यामुळे आणि त्यांना ट्रान्सप्लांट नंतर भूकही खूप लागते. प्रत्येक 2 तासाला आपण त्यांना खायचे अडवाइस देतो.
आणि त्यामुळे कम्प्लिटली लाईफस्टाईल कम्प्लिटली चेंज होते ट्रान्सप्लांटनंतर. आणि एक महिन्यानंतर टाके काढल्यानंतर शक्यतो आपण त्यांना ज्या स्टेटमधून किंवा ज्या जिल्ह्यातून ते आले त्यांना आपण जायला परमिशन देतो, त्यांचं ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या अरेंज करतो. 3 महिन्यापर्यंत आपण त्यांना घरी परत रेस्ट करण्याचा सल्ला देतो. 3 महिन्यानंतर जे जसं आजारी पडायच्या अगोदर त्यांचं जॉब असेल किंवा शेती करत असतील किंवा कुठलाही धंदा व्यवसाय करत असतील त्या व्यवसायाला आपण जाण्यासाठी परमिशन देतो. आणि 3 महिने ते 1 वर्ष त्यांना काही 3 ते 4 गोळ्या असतात. 1 वर्षानंतर त्यांना एकच गोळी असते आणि ती गोळी मात्र आयुष्यभर त्यांना घ्यायची असते. हे पनिशमेंट नसते पण त्या आजात लिव्हर रिजेक्ट होऊ नये शरीरातून याच्यासाठी ती गोळी त्यांना आयुष्यभर घ्यावी लागते. आणि त्याचा खर्च ही आपण गेल्या 2 वर्षामध्ये खूप कमी केला. जो ट्रान्सप्लांट नंतरचा खर्च जो 4-5 लाखापर्यंत व्हायचा तो खर्च आता आपण ऑलमोस्ट 1.5 लाखाच्या आसपास आणलाय. खर्च फक्त पहिल्या वर्षामध्ये असतो आणि 1 वर्षानंतर या एका गोळीचा खर्च हा शुगर बीपीच्या गोळ्या एवढाच, म्हणजे की 500 ते मॅक्सिमम 1000 रुपये महिन्याला एवढाच खर्च येतो. आणि सकाळी 1 गोळी खाल्ली की जस्ट फॉरगेट, म्हणजे विसरून जायचं की आपल्याला ट्रान्सप्लांट झालाय. अच्छा, लिव्हर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पेशंटनी काय काळजी घ्यायची 1 महिन्यापर्यंत 1 वर्षापर्यंत याबद्दल डॉक्टरांनी आता माहिती सांगितली. पण एक बाब इथे आवर्जून सांगावीशी अशी वाटते की ज्या गोष्टीमुळे आपलं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं त्याची जाणीव मात्र पेशंटनी नक्कीच ठेवावी, जेणेकरून परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये. सर डॉक्टर, इथे मला एक विचारावं असं वाटतं की सध्या लिव्हर ट्रान्सप्लांटची पुण्यात किंवा सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे? सो पुण्यामध्ये आम्ही ज्यावेळेस मार्च 2016 अगोदरची जर पूर्वस्थिती पाहिली तर त्यावेळेस खूप असे बोटावर मोजण्या एवढे ट्रान्सप्लांट व्हायचे. बाहेरून टीम येऊन करायचे आणि नंतर ते पेशंट पाहण्यासाठी लोकल डॉक्टर असायचे की ज्यांना तेवढं पूर्ण ट्रेनिंग नसायचं. तर त्याच्यानंतर हे आमच्या निदर्शन आल्यानंतर मी आपली टीम, पूर्ण टीम 10 लोकांची टीमच आम्ही करून सह्याद्रीमध्ये हा लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्राम चालू केला होता. आणि 2016 ते आतापर्यंत जवळपास आपण 100 च्या आसपास ट्रान्सप्लांट यशस्वी केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्याची कॉस्ट किंवा किती पैसे लागतात. तर आपला ट्रान्सप्लांट चालू करण्याचा हेतूच होता की ट्रान्सप्लांट अफोर्डेबल करणे, कॉमन लोकांसाठी अफोर्डेबल करणे. हा 25 ते 35 लाखाच्या आत ट्रान्सप्लांट कुठंच होत नव्हतं. सो आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हे लिव्हर ट्रान्सप्लांट हे मिडल क्लासला पोचण्या विचार करण्या इतपत आपण आणून ठेवलं की त्याचा खर्च जवळपास 17 ते 18 लाखाच्या आसपास आपण ठेवला होता. आणि जसं जसं हे अजून नंबर्स वाढतील तसा हा खर्च नक्कीच कमी होईल. आणि त्याच्यामध्ये आपण इझी मंथली इन्स्टॉलेशन, म्हणजे की जर एखाद्याजवळ एकाच वेळेस एवढी रक्कम नसेल तर ते आपण महिन्याला काही त्यातलं जेवढे ते अमाऊंट घेतात लोन त्याप्रमाणे इझी मंथली इन्स्टॉलेशनची पण सोय उपलब्ध करून दिली. आणि त्याच्यामुळे आपल्या बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला, बरेच जीव आपण वाचवू शकलो. आणि त्याच्यासाठी आता त्यांना चेन्नई किंवा दिल्ली अशा ठिकाणी जाण्याची गरज पडत नाही. आणि क्वालिटी वाईज आपण इंटरनॅशनल लेवलची क्वालिटी देतो, तेवढा त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस रेट आहे आपल्या सेंटरचा. आणि ज्यावेळेस मी 2 वर्षापूर्वी ट्रान्सप्लांट पुण्यामध्ये चालू केलं त्यावेळेस पुणे हे ट्रान्सप्लांटचं हब नाही असंच मला सांगण्यात आलं होतं. पण आपण ते प्रूव्ह करून दिलं की ट्रान्सप्लांट करणारा पाहिजे, सगळं शक्य आहे. आणि आज आपण सोलापूरमध्येही लवकरच ट्रान्सप्लांट एकृत प्रत्यारोपण किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट सोयी या सोलापूरच्या आजूबाजूच्या लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि थोड्याच दिवसामध्ये सोलापूरमध्येही पुण्यासारखंच एकृत प्रत्यारोपण सेंटर चालू होईल. अच्छा, त्याबद्दल आपले आभार सर की सोलापूरसाठी तुम्ही हा एक मानस ठेवला आणि त्याबद्दल प्रयत्नशील आहात. तर हे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी अवयव दान होणं खूप गरजेचं आहे, तर अवयव दानाबद्दल थोडक्यात काय सांगाल? यकृत प्रत्यारोपण किंवा कुठल्याही ट्रान्सप्लांट नंतर आयुष्य हे खूप कम्प्लिटली नॉर्मल, जसं आजारी पडायच्या अगोदर जसा लाईफ असतं ते कम्प्लीट तशीच लाईफस्टाईल ते जगू शकतात. काही त्याला रिस्ट्रिक्शन्स असतात, अल्कोहोलिक असेल तर तो परत दारूचा वासही नाही घेऊ शकत आणि काही बाकीचे व्यसन असतील तर ते करू शकत नाही, अदरवाईज तो नॉर्मल जगतो.
आणि हे आपण वारंवार सिद्ध केलंय की तो नॉर्मल जगू शकतो. तर अशा पेशंटच्या यकृत प्रत्यारोपण किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी लागण्याची जी यादी आहे त्या यादीमध्ये हजारो पेशंट अवयवदानासाठी अवयवदान करून लिव्हर किंवा किडनी किंवा कुठलाही अवयव स्वीकारण्यासाठी रेडी आहेत. पण आपण भारतामध्ये फक्त 2000 लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा काही प्रमाणात किडनी ट्रान्सप्लांट काही प्रमाणात हृदय हार्ट ट्रान्सप्लांट असेच करतो आणि हजारो लाखो पेशंट हे अवयव नसल्यामुळे दगावतात. तर या पेशंटची जी संख्या आहे आणि ऑर्गन डोनेशन ची जी तफावत आहे ती खूप मोठी आहे आणि हे ऑर्गन डोनेशन अवेअरनेस होणं हे खूप गरजेचं आहे आणि हे केल्यानं शक्य आहे हेही आपण पुण्यामध्ये सिद्ध केलंय की ज्याच्यामध्ये 10-12 जे ट्रान्सप्लांट व्हायचे त्याच्यापासून 60 ट्रान्सप्लांट पर्यंत आपण 60 अवयवदानापर्यंत आपण पोहोचलो आहे आणि याचाच एक भाग म्हणून आपण 9 ऑगस्टला ऑर्गन डोनेशन मॅक्सिमम ऑर्गन डोनेशन प्लेज ऑनलाईन असा एक प्रोग्राम राबवतो की जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी पण कन्सिडर केला जाईल. आणि माझं श्रोत्यांना असं आव्हान आहे की त्यांनी थोडासा वेळ काढून 11 ते 7 या वेळेमध्ये ऑनलाईन www.giftlife.co.in या साईटवर जाऊन जर फॉर्म सबमिट केला तर त्यांना पार्टिसिपेंटचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट आणि एक डोनर डिजिटल डोनर कार्ड मिळेल. कारण आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे त्यांना हार्ड कॉपी कॅरी करायला सगळ्यांना अवघड जातं म्हणून आम्ही डिजिटल डोनर कार्ड आणि डिजिटल सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतोय की जेणेकरून मॅक्सिमम लोकांपर्यंत ते पोहोचेल आणि त्याचा अवेअरनेस होईल आणि जास्तीत जास्त लोकांचा आपण जीव वाचवू शकेल. डॉक्टरांनी इथे सोलापूरकरांसाठी आव्हान केलेलं आहे की 9 ऑगस्टच्या दिवशी आपण ऑनलाईन फॉर्म अवयवदानाचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ज्याचा आपल्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडनं सर्टिफिकेट पण मिळणार आहे. तर सर्व श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी हा फॉर्म आवर्जून भरावा जेणेकरून अनेक जणांना याचा फायदा होईल. खरोखरच एक चांगली टीम असेल तर काय होऊ शकतं हे आत्ताच डॉक्टर विभुते सरांनी सांगितलं. सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांची ही एक टीम आहे, 10 लोकांची टीम आणि त्यांनी लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा इतर ऑर्गन ट्रान्सप्लांट हे यशस्वीरित्या करून दाखवलेले आहेत जे आज आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर जायची गरज पडत नाही. त्यामुळे ही चांगली टीम आपल्याला कमी खर्चात आणि यशस्वी प्रत्यारोपण करून देण्यास सफल झालेली आहे. त्याबद्दल आपण त्या सर्व टीमचे अभिनंदन पण करायला काहीच हरकत नाही. डॉक्टर मगाशी आपण सांगितलं की आपण सोलापूरमध्ये पण आता येत आहेत तर त्याबद्दल थोडंसं डिटेल आम्हाला कळेल का? सो सोलापूरमध्ये आपण पहिल्यांदा लिव्हर वेलनेस की जे सगळेच लिव्हरचे पेशंट आहेत त्यांना एकाच जागे सगळ्या तपासण्या व्हाव्यात आणि त्यांचं निदान व्हावं आणि जेणेकरून त्यांना लवकरात लवकर त्याचं ट्रीटमेंट मिळेल. आणि ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं जे पेशंट ऍडव्हान्स स्टेजमध्ये जातात तिथं आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा ते टाळू शकतो. याच्यासाठी आपण CNS हॉस्पिटलमध्ये दर दुसऱ्या बुधवारी लिव्हर वेलनेस क्लिनिक हे चालू करतोय आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांना लिव्हर संबंधित ज्यांना आजार आहेत त्यांना याचा फायदा होऊ शकतो आणि त्या ठिकाणी आपण सर्व तपासण्या निदान हे सर्व अवेलेबल करून देतोय. आणि त्याचबरोबर लवकरच ज्यांना यकृत प्रत्यारोपण ची गरज पडेल लिव्हर ट्रान्सप्लांट ची गरज पडेल त्यांनाही लवकरच याची सोय उपलब्ध करून देतोय. इथे खूप महत्वाची नोंद करून घेण्यासारखी गोष्ट आहे की इथून पुढे दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी दुपारच्या वेळेमध्ये डॉक्टर विभुते सर आणि त्यांची टीम वेलनेस क्लिनिक CNS हॉस्पिटलमध्ये येथे कार्यरत होणार आहे. तर सर्व प्रकारच्या लिव्हरच्या पेशंट्सनी याचा नक्कीच लाभ घ्यावा. डॉक्टर आपण लिव्हर ट्रान्सप्लांट बद्दल सविस्तर माहिती सांगितली, शेवटी आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? ज्यांना लिव्हर सिरोसिस आहे किंवा लिव्हरचा कुठलाही आजार आहे इवन फॅटी लिव्हर त्यांनी योग्य तज्ज्ञाकडून सल्ला घेणं गरजेचं आहे. जर योग्य वेळेत योग्य सल्ला जर मिळाला तर त्याची नक्कीच ट्रीटमेंट होऊ शकते आणि आयुष्य वाचू शकतं. जसं मी अगोदर सांगितलं की लिव्हर शिवाय आपण जगू शकत नाही. आपल्याला जर पार्ट्या करायच्या असतील, बाहेर लाईफ एन्जॉय करायचं असेल तर आपलं हेल्दी लिव्हर असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची वेळेत ट्रीटमेंट होणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि जे काही अनफॉर्च्युनेटली नाही होऊ शकलं आणि ज्यांना लिव्हर सिरोसिस झालं किंवा लिव्हर हे एका प्रमाणापेक्षा जास्त खराब झालं
तर त्यांनी हताश किंवा निराश व्हायची गरज नाहीये. त्यांच्यासाठी यकृत प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांट हा पर्याय उपलब्ध आहे. त्याचे यशस्वी होण्याचं प्रमाण खूप चांगलं आहे आणि ते ट्रान्सप्लांट नंतर हे कम्प्लीट नॉर्मल आयुष्य जगू शकतात. जसं तुम्ही आम्ही जसं जगतो तसं कम्प्लीटली जगू शकतात आणि कुणाला वाटणार पण नाही की हे यांचं ट्रान्सप्लांट झालं. एवढं ते नॉर्मल आयुष्य जगतात आणि ट्रान्सप्लांट नंतर असंही म्हणायची गरज नाही की आता माझं लग्न होईल का या मला मुलं होतील का या मला सोशल सोसायटीमध्ये ॲक्सेप्ट करतील का. तर या सगळ्या गोष्टी सगळ्या ॲक्सेप्टेबल आहेत आणि कम्प्लिटली एक निरोगी सुंदर आयुष्य जगू शकतात. खरोखरच आपल्या शरीराचा यकृत हा मोठा अवयव आहे. आपल्या शरीराच्या इंजिनचं हे सर्व्हिसिंग हे आपण नेहमीच केलं पाहिजे कारण यकृत हे 500 पेक्षा जास्त कार्य करतं, 1000 पेक्षा जास्त एन्झाइम्स प्रोटीन यांची निर्मिती करतं की जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. अशा या यकृताची कार्य रचना याबद्दल आत्ताच डॉक्टर विभूते सरांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलं. या यकृताचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम तर केलाच पाहिजे पण आपली ही या आधुनिक काळात बदललेली जीवनशैली आहे यावरही आपल्याला सदैव प्रयत्नशील असणं खूप गरजेचं आहे. आणि काही कारणास्तव जर यकृत खराब झालेच किंवा लिव्हर सिरोसिस पर्यंत जर कंडिशन गेलीच तर यकृत प्रत्यारोपण हे यशस्वीरित्या कशा पद्धतीने होतं याबद्दलही डॉक्टर विभूते सरांनी आपल्याला आताच माहिती दिलेली आहे. आपण सध्या 21व्या शतकात आधुनिक काळात राहत आहोत पण आजही अवयवदानाबद्दल फारशी जागरूकता समाजामध्ये दिसत नाहीये आणि ती जागरूकता आपल्याला करायची आहे. ही मानसिकता आपल्याला बदलायला हवी आणि जर आपण अवयवदान केले तर अनेक जीवांना नवीन जीवदान मिळू शकते आणि यापेक्षा दुसरं सर्वश्रेष्ठ दान असू शकत नाही. तेव्हा आपण सर्वांनी 9 ऑगस्टच्या दिवशी किंवा इतर वेळी सुद्धा हा अवयवदानाचा फॉर्म भरून आधुनिक युगातील हा आधुनिक विचार कृतिशील करण्याची खूप मोठी गरज आहे. आज हेल्थटाईम या कार्यक्रमामध्ये डॉक्टर विभूते सरांनी लिव्हर ट्रान्सप्लांट आधुनिक काळातील आविष्कार या विषयावरती सविस्तर आणि मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या हेल्थटाईम टीमतर्फे मी त्यांचे रोप देऊन आभार मानते. थँक्यू डॉक्टर. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. परत भेटूया प्रत्येक रविवारी नवीन विषयासह हेल्थटाईममध्ये. धन्यवाद. नमस्ते.